शाळेत ती पाहू शकतात, अगदी नसेल तर युट्यूबच्या माध्यमातून ते पाहू शकतात. एखादे तज्ञ समजा आमचे के एस कदम सर आहे की मग घोटच्या शाळेतून ते एखादा तास घेऊ शकतात की जेणेकरून आपल्याला जे स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यासाठी खूप गणिताचा उपयोग असतो. अगदी बालवयापासून अगदी एम पी सी यू पी सी पर्यंत गणिताचं खूप काही टेक्निकली माणसं आहेत, मग त्यांना जर आपण लावलं तर व्हर्च्युअल क्लासरूम हा आपला वाईच्या ह्याच्यातून होतोच, परंतु आपल्याकडे सुद्धा झालं पाहिजे. तारळी भागात समजा आमचे कांबळे सर पाबळून एखादा तास इंग्रजीचा घेत असतील तर नक्की आमची मुलं आवर्जून ती बघतील, म्हणजे हे आव्हान मला तोंड होईल आणि जेणेकरून ते मुलांना रंजक होईल, कारण ते शिक्षक शिकून मुलांना कसं एवढं कंटाळा आलेला असतो. आणि मग समजा घाताकाचे नियम आहेत, आमचे वाघोली बापू घेतील फटकरवाडीतून, म्हणजे चांगला त्यांचा आवडता घटक असेल तर हे एक आपल्याला नवीन आव्हान स्वीकारलं पाहिजे आणि मुलं निश्चितपणे रंजकपणे ते बघतील आणि गणितामध्ये सुलभ होण्यासाठी आपल्याला याची मदत होईल.